महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर होते. 12वीचा निकाल उद्या जाहीर केला जाईल. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं 12वीच्या निकालाकडे लक्ष लागलंय. 12वीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाईल. तर कोणकोणत्या वेबसाईट्स वरती तुम्ही 12वीचा निकाल जाणून घेऊ शकता ते आपण पाहूया. बारावीचा निकाल तुम्ही बोर्डाच्या अधिकृत साईटवरती तर पाहू शकता. सोबतच mh12.abpmaza.com या वेबसाईटवरती तुम्ही लॉग ऑन करा आणि तुमचा रिझल्ट जाणून घ्या. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, 12वीचा निकाल जाहीर होतोय, विद्यार्थ्यांना कसा कुठे हा निकाल पाहता येईल, काय प्रक्रिया असेल? ज्ञानदा, जवळपास 14,57,293 विद्यार्थ्यांनी ही 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती आणि लाखो विद्यार्थी प्रतीक्षा करत होते की 12वी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार आणि बोर्डाकडनं ही तारीख म्हणजे उद्याची तारीख असणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता हा निकाल एबीपी माझाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर काही सेकंदांमध्ये हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. आपण बघितलं तर निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशीपासूनच ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे तर त्या गुण पडताळणीसाठी 26 मे ते 5 जून दरम्यान अर्ज करता येणार आहे. तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पाहिजे असतील तर त्यासाठी 26 मे ते 14 जून दरम्यान अर्ज करता येणार आहे. उद्या 11 वाजता बोर्डाकडनं पत्रकार परिषद घेऊन विभागवार जी टक्केवारी आहे या सगळ्या निकालाची ती जाहीर केली जाईल आणि दुपारी 2 वाजल्यापासून एबीपी माझाच्या संकेतस्थळावर आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांना 12वी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे 3,195 केंद्रांवर ही परीक्षा झाली होती आणि कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी पूर्णपणे बोर्डाकडनं प्रयत्न केल्यानंतर यंदाचा निकाल नेमका कसा लागतो हे आता बघावं लागेल. ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल. तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, उद्या 12वीचा निकाल जाहीर होतोय.